नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजू आहे। आज मी 40 वर्षाचा आहे। मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे मी माझ्या काकेला ठोकू शकलो आणि आज देखील मी नियमितपणे ठोकून काढत आहे। तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी कॉलेजला गेलो होतो। मी कॉलेजमध्ये फार हुशार वगैरे काही नव्हतो, पण माझ्या बाकी गोष्टी मात्र खूप चांगल्या होत्या। मी कधीच कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सामील झालेलो नाही असे होत नसे, त्यामुळे तसा कॉलेजमध्ये मी खूप फेमस होतो। नियमित घरच्या घरी व्यायाम करत असल्याने माझी तब्येत खूप चांगली झालेली होती। मी एकत्र कुटुंबात राहत असे। माझे काका आधी जरी आमच्यातच राहत असले तरी मग त्यांनी आमच्या फ्लॅटसमोरच एक फ्लॅट घेतला आणि ते तिथे राहू लागले। काका आणि काकी दोघेच राहत असत त्या मोठ्या फ्लॅटमध्ये। काका मुळातच होता बाहेरच्या गावातील कंपनीला कामाला, त्यामुळे तो रोज येणं जाणं करत असे। सकाळी भल्या पहाटे कधीतरी तो निघत असे आणि रात्री कधीतरी उशिरापर्यंत येत असे। काकी त्यामुळे दिवसभर एकटीच असे। तिचे नाव सोनाली होते। ती एका मोठ्या शहरातील मुलगी होती मूळची, त्यामुळे तिचे राहणीमान तसेच होते। ती दिसायला तर अशी काही देखणी होती की काही विचारू नका। तिला बघून असं वाटत होतं की हिचा नवरा पण खूप देखणा असेल, पण जेव्हा काकाला लोक बघायचे तेव्हा ते आवाकच राहत असत, कारण काका अगदीच साधा होता। मी जसा मोठा झालो तसे तिच्यातील झालेले बदल बघून मी पण आवाकच झालो होतो, कारण तिला पण माहीत होते की शेवटी आता मी एक पूर्ण पुरुष झालो होतो। त्यामुळे ती माझ्याशी बोलताना अशी काही जवळीक करत असे की तिच्या शरीराचा स्पर्श मला कधी होतो आणि कधी मी त्याचा आनंद घेतो असे मला होत असे। ती पण मुद्दामच मला अशी गरम करत असे। अजून एक गोष्ट अशी की जी ती माझ्यावर फिदा आहे हे सांगत होती, ती म्हणजे तिची साडी घालायची पद्धत। इतर वेळी तिच्या साडीतून तिचा एकही आतील भाग दिसत नसे, पण जेव्हा मी तिच्या बरोबर असे तेव्हा ती साडी अशी काही घालत असे की ज्यामुळे तिची गोलाकार छाती उघडी असे, पण तिच्या बिंबीचे दर्शन पण मला होई। त्या दिवशी काका कुठेतरी कामासाठी म्हणून बाहेर गावी जाणार होता काही दिवसांसाठी, म्हणून त्याने मला काकीसोबत राहण्यास सांगितले होते। मी मनोमन खुश झालो होतो, कारण हा असला योग पहिल्यांदाच येत होता जेव्हा मी काकीसोबत पूर्ण रात्र घालवणार होतो। काका गेला आणि मी तिच्याकडे गेलो। आम्ही जेवण केले आणि ती आवरून येते म्हणून आत गेली। रात्र येवना खूप झाली होती म्हणून मी बाकी सगळ्या लाईट्स बंद केल्या होत्या आणि एकच बारीकसा बल्ब चालू ठेवला होता। मी बाहेर हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो होतो आणि त्याचवेळी काकी बाहेर आली। तिला बघून मी ओळखलोच। तिने निळ्या रंगाचा वन पीस गाऊन घातला होता। आजवर फक्त साडीमध्ये बघणाऱ्या काकीला मी त्या अवतारात पहिल्यांदाच बघत होतो। त्या ड्रेसमध्ये ती कमालीची सेक्सी दिसत होती। तिच्या त्या ड्रेसच्या मोठ्या गळ्यातून जसे उरोज मला दिसत होते तशाच त्या तोकड्या ड्रेसमधून तिच्या गोऱ्या गोऱ्या गच्च मांड्या पण दिसत होत्या। तिला बघून मी बघतच राहिलो। तिला पण ते समजले, पण ती काही बोलली नाही। ती माझ्या शेजारी बसली आणि आम्ही असेच गप्पा मारत बसलो। तिचे बोलणे चालूच होते आणि माझी नजर तिच्या छाती आणि मांडीकडे होती। काय रे तुला गर्लफ्रेंड कशी काय नाही, तिने मला प्रश्न विचारला। काका का तू माझ्या गर्लफ्रेंडच्या मागे लागली आहेस, मी तिला विचारताच ती म्हणाली। अरे म्हणजे काय, तुझ्यासारख्या मुलाला गर्लफ्रेंड नाही हे मला पटत नाही। माझ्यासारख्या मुलाला म्हणजे, मी असे म्हणताच ती म्हणाली। अरे म्हणजे तू इतका हँडसम आहेस, हुशार आहेस, तुला तर कोणी पण मिळेल, मग तुला कोणी कसे काय मिळत नाही अजून। काकी तू लवकर लग्न केले ना, म्हणूनच मग माझा रस निघून गेला आणि आता माझा काही चान्स नाही असं मला वाटत आहे, मी पण त्या दिवशी थोडे धाडस करून म्हणालो। ते ऐकून ती माझ्याकडे बघून हसली। ती मला म्हणाली, लग्न झाले म्हणून काय झाले, असे कुठे आहे की माझे लग्न झाले म्हणून मला कोणी आवडत नाही, उलट मी तर तुझी गर्लफ्रेंड लगेच झाली असती, असे म्हणत तिने ड्रेसच्या खालची बाजू अजून थोडी वर केली आणि ती तिची पूर्ण मांडी मला दाखवू लागली। तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि ती तो हात तिच्या मांडीवरून सरकत खालून वर करत फिरवू लागली। मी लगेचच गरम झालो
आणि मी तिला माझ्याजवळ ओढून घेतले. तिला जवळ ओढताच तिने माझ्या तोंडात तिचे तोंड दिले आणि तिच्यावर मी चुंबनाचा वर्षाव करू लागलो. तिच्या त्या मदमस्त शरीरावरून माझा हात मी एकसारखा फिरवत होतो. तिच्या ड्रेसमधून मी आत हात घातला आणि तिची गांड मी जोरजोरात दाबू लागलो. तिची गांड खूपच मोठी आणि कडक होती. ती मारण्यायोग्य आहे हे लगेच मी ओळखले. मी तिच्या निकरमध्ये हात घातला आणि तिच्या गांडीवरून हात फिरवत फिरवत तिच्या यवनीकडे गेलो आणि तिची यवनी मी माझ्या हाताने चोळू लागलो. तिने पण येवना माझ्या सोट्याला तिच्या हातात घेतले होते आणि ती त्याला चोळू लागली होती. तिचा हात माझ्या सोट्याला लागताच माझ्या सोटा कमालीचा मोठा झाला होता. तिने मला बाजूला केले आणि तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला. इतका मोठा सोटा देखील अगदी सहज तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याला चोकू लागली. तिच्या थुंकीने तो लगेच ओला झाला आणि त्यामुळे तिला तो चोकत असताना खूपच जास्त मजा येत होती. खूप वेळा तिने माझा सोटा चोकला आणि मग ती बाजूला झाली. तिचे दोन्ही पाय मी फाकवले. तिच्या त्या सेक्सी यवनीवर मी माझी जीभ ठेवली. थोडा वेळ खाली वर करून तिच्या यवनीला मी चाटू लागलो आणि त्याचवेळी मी माझी जीभ तिच्या यवनीत कोंबली. तिच्या धाण्याला देखील मी चाटून चाटून ओलचिंब केलं होतं. तिने मला मग माझा सोटा तिच्या यवनीत घालायला लावला. तिच्या यवनीवर मी माझा सोटा ठेवला. हळूहळू करत मी माझा सोटा तिच्या यवनीत पूर्णपणे कोंबला आणि मग माझी कंबर मी प्रचंड वेगाने मागेपुढे करू लागलो. जशी जशी माझी कंबर मागेपुढे होत होती तसं तसं मी तिला ठोकून काढत होतो. ती पण तिची कंबर उचलून मला प्रतिसाद देत होती. खूप वेळ मी तिला ठोकून काढलं आणि शेवटी माझे सगळे वीर्य मी तिच्या यवनीत सोडलं आणि मग कुठे आम्ही दोघे पण शांत झालो. तेव्हापासून मी रोजच तिला ठोकून काढू लागलो. काका एक आठवडा तर आलाच नाही. तिला मी दिवस रात्र ठोकून काढले आणि नंतर काका पण नसताना तिला मी ठोकून काढू लागलो होतो. आणि आज देखील आम्ही रोज मजा करत आहोत.